अयोध्या येथील गेली अनेक वर्ष झालं राम मंदिराचा राम जन्मभूमीच्या जागेचा वाद सुरू होता, परंतु माननीय सर्वोच्च न्यायालयाने आज सकाळी याच्यावरती न्याय देऊन पडदा पाडलेला आहे, निकाल दिलेला आहे, त्याचं मी मनापासून स्वागत करतो. मनापासून आनंद होतो आहे की दोन्ही समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न माननीय सर्वोच्च न्यायालयाने केलेला आहे. राम जन्मभूमीची जागा राम जन्मभूमीने दिली आणि मुस्लिमसाठी 5 एकर जागा देण्याच्या सूचना पण दिलेल्या आहेत. मला असं वाटतं की आता सर्वांनी मिळून या पूर्ण देशातील नागरिकांनी एकत्र येऊन सबका साथ सबका विकास या भूमिकेतून आपण निमित्त राम जन्मभूमीचं असं माननीय सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला असेल तो सर्वांच्यासाठी स्वागतार्थ आहे, संपूर्ण देशवासियांनी स्वागत केलेलं आहे. मला असं वाटतं या निमित्तानं आता आपण खऱ्या अर्थानं देश समृद्ध करणे, देश महासत्ता करण्याच्या दृष्टीनं आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करावा या निमित्तानं असं मला वाटतं. मला असं वाटतं आहे की संपूर्ण देशभरात अत्यंत शांतता वातावरणामध्ये जनतासुद्धा या निकालाचं स्वागत करत आहे, कुठल्याही प्रकारचं म्हणजे आनंदोत्सवसुद्धा जास्ती करत नाहीत आणि कुणालाही राग आलेला नाही. म्हणजे विशेष म्हणजे कुणाच्या विरुद्ध निकाल नाही आणि कुणाच्या बाजूने निकाल नाही, त्याच्यामुळे दोन्ही पक्षकार हे आनंदात आहेत, समाधानी आहेत. या निमित्तानं मी सोलापूरवासियांना महाराष्ट्रातल्या जनतेला आवाहन करतो आहे, आपण सुद्धा या निकालाचं स्वागत केलेलंच आहे, करत आहात आणि हेच वातावरण कायम ठेवून शांतता आणि सलोख्याचं वातावरण सगळ्यांनी मिळून काम करावं असं मला वाटतं.